महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा. डिजिटल मीडिया क्षेत्राला प्रिंट मीडियाप्रमाणे स्वतंत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं दुसरं महाअधिवेशन संपन्न झालंय. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 2000 डिजिटल मीडिया क्षेत्रातील संपादक आणि पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. याचं उद्घाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती, राज्याचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चुएकर, जिल्हा सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यभरातून आलेल्या संघटनेच्या 2000 संपादक प्रकारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन संपन्न झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक मुलाखत प्रसिद्ध अभिनेते निर्माता दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुलाखतीत रोखठोक भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते महायुतीच्या पाठिंबापर्यंतच्या प्रश्नांना सडेतोड अशी उत्तरे दिली. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया या एकच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा. डिजिटल मीडिया क्षेत्राला प्रिंट मीडिया प्रमाणात स्वतंत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया याच्या माध्यमातून योगदानाबद्दल राजा माने साहेब यांचं विशेष कौतुक केलं. आयुष्यात आलेल्या संकटांना संधी मानून आपल्या बरोबरच ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली आहे. राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचं काम कौतुकास्पद असून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांची एक सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून निर्मिती करावी. यामध्ये आम्हाला सहभागी करून ट्रस्ट विश्वस्त यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून आपण यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं त्यांनी आवर्जून सांगितलं. या कार्यक्रमात अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा महाराष्ट्र महागौरव डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार यानं गौरव करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी परिसंवादाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केल्यानं हे महाअधिवेशन यशस्वी झालं. पेपरला येताना बातम्या हेडलाईन किंवा टी व्ही चॅनलला चालणाऱ्या बातम्या त्याच्यावर अवलंबून असतं. बरं, तुम्ही एक बघा, टी व्ही चॅनल वेगवेगळी, सोशल मीडिया नाही म्हणत, टी व्ही चॅनल्स, त्याच्यामध्ये टी व्ही चॅनलच्या माझं कदाचित ते म्हणणं चुकीचं असेल असंही मी मान्य करीन, पण टी व्ही चॅनलच्या असणाऱ्या जो काही तो चॅनल असेल त्याच्या संपादकांना किती अधिकार आहे आणि मालक लोकांचं ह्यांना किती ऐकावं लागतं, हाही खूप विचार करणारा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये खूप उघडपणे कोणी बोलणार नाही, कारण प्रत्येकाला आपलं आपलं काम चालू ठेवायचं आहे, आपल्यावर कुठलं गंडांतर येऊन द्यायचं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं ते दबक्या आवाजात काय करायचं असेल ते करत असतात. कधी कधी एखादं वृत्तपत्र एखाद्या बातम्या कशा प्रकारे देतं आणि नंतर काही गोष्टी घडल्यानंतर बातम्या कशा बदलून यायला लागतात हे राजकीय लोकांच्या बाबतीमध्ये घडतं गिरीशजी, असं अजिबात नाही. कुठल्याही बाबतीत घ्या, तुम्ही इंडस्ट्रीवाले घ्या, इंडस्ट्रीवाले पण सरकार बदललं तरी आत्ता राज्यकर्त्यांच्या जवळ असणारे उद्योगपती हे बरेचसे सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबर ते मिळतं जुळतं घेतात. का घेतात? त्यांना त्यांची इंडस्ट्री चालवायची, त्यांना त्यांच्या काही परवानग्या असतील त्या घ्यायच्या. ह्याच्यात फक्त आजपर्यंत
जास्त कुणी नागरिक किंवा कुणी बोलू शकत नाही ती म्हणजे टाटा कंपनी. टाटा कंपनीनी पहिल्यापासून त्यांची एक जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांनी सांभाळलेली. त्याच्यामध्ये काय एकदम ते असे आले आणि 10-15 वर्षात एकदम टॉपला गेले असं त्यांच्या बाबतीत घडलं नाही. काहींच्या बाबतीत घडलं, त्यांचे कष्ट असू शकतात, त्यांचं म्हणजे डोकं असू शकतं. काही बाबतीमध्ये ह्या जे काही शेअर्सचे वर खाली होतात त्या संदर्भातला त्यांचा अभ्यास असू शकतो. अशा वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहे. तर त्याबद्दल माझी राजाभाऊंनाही विनंती आहे, तुम्ही तर म्हणजे काही डिजिटलचे सगळे मान्यवर त्यांनी ह्यांना पण एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण बोलावं, देवेंद्रजींच्याही कानावर घालावं. माझा ह्या गोष्टीला राजाभाऊ पूर्ण पाठिंबा राहील. मी उद्याच्याला माझी देवेंद्रजींच्या बरोबर चर्चा आहे. काल मी आणि CM त्या शंभूराज देसाईंच्या लग्नात एकत्रच होतो, तर मी त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. शेवटी काही काही गोष्टी कराव्या लागतात त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून आणि त्या आपण करू. पण आपल्यातले जसं थोडंसं आम्हाला म्हणजे राजाभाऊंच्यामुळं आणि ह्या बाकीच्या सगळ्यांच्यामुळं मी जसं इथं आलो तसं इतर पण एकनाथराव शिंदेंच्या संबंधित काही असतील, देवेंद्रजींचे असतील, त्यांनी तिथंही प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला हे लवकर करून घेता येईल. मी अजिबात टाळत नाही, मी पूर्णपणे सकारात्मक याबाबत आहे.